न्यायालयातील साक्ष देताना देवा शपथ खरं सांगेल खोटं बोलणार नाही अशी शपथ दिली जाते. तरीही साक्षीदार फुटतात, कधी खोटंही बोलतात. मात्र नगरच्या न्यायालयात अशी खोटी साक्ष देणं एका महिलेला चांगलंच महागात पडलंय. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सोनल पाटील यांनी न्यायालयात खोटं बोलणाऱ्या महिला साक्षीदाराला चांगलाच झटका दिला. एका दिवाणी खटल्यात मृत व्यक्तीची पत्नी असल्याचं खोटं सांगत साक्ष देण्यासाठी ही महिला आली होती. तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये 7 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे विश्वासघात करणं हा एक प्रकारे मानसिक खूनच आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. पुराव्यांची पडताळणी करून न्यायालयाने महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय दिला. न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154(1) भारतीय दंड विधान कलम 191 आणि 193 अंतर्गत लीलाबाई काटे हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यावर आरोपीला 7 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.